शेतकऱ्यांनी हिंगोली वाशिम हा जो महामार्ग आहे तो रोखून धरलेला आहे कर्जमाफीच्या घोषणा या ठिकाणी देत आहेत सरकारविरोधी घोषणा देत आहेत कापसाला भाव असेल सोयाबीनला भाव असेल हा मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याचं कर्जमाफी आहे ते सुद्धा झालं पाहिजे अशा या शेतकऱ्यांची मागणी अनेक वेळा मागणी करून सुद्धा भाव हे तो मिळत नसल्यामुळे पुन्हा या ठिकाणी आपण बघितलं तर जो महामार्ग आहे हा पूर्ण दोन्ही बाजूने या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे आणि गाड्या या ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे शेतकऱ्यांच्या नक्की काय मागण्यात आणि या आंदोलनामध्ये काय त्यांची भूमिका आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ शेट शेट आ, आ, करता शेतकऱ्यांशी थेट संवाद आपण साधूया काय सांगाल आज आंदोलन करताय खर तर गेल्या अनेक दिवसांपासून मागणी सुद्धा होती आज आंदोलन रस्ता जाम केलाय नाही बघा खरं खरं तर महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल की इथल्या शेतकऱ्यांना रस्त्यावर यावं लागतं मागील तीन वर्षापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असताना सरकार शेतकऱ्यावर लक्ष द्यायला तयार नाही तुम्हाला सांगतो यावर्षीच्या आमची सोयाबीन गेली आमचा कापूस गेला पूर्णतः शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे रब्बीचेही तुरी गेले दादा पण सरकार लक्ष द्यायला तयार नाही आज आमच्या सातबाऱ्यावर खूप मोठा बोजा बँकाचा चढलेला आहे बँकाने वसुल्या चालू केलेल्या आहेत मात्र काय झालं तुम्हाला सांगतो या ठिकाणी जो कर्जाचा बोजा परतफेड करायचा कसा या अनुषंगाने आम्ही किडण्या घेऊन मुंबईला गेलो अवयव विक्रीसाठी तिथं सरकारनं दखल घेतली नाही आमच्यावर दडपशाही केली आम्हाला अटक केली त्या ठिकाणाहून ज्यावेळेस आम्ही परत आलो तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी आम्ही तालुका विक्रीला काढला जिल्ह्याचे राज्याचे मुख्यमंत्री काल हिंगोलीमध्ये होते मात्र मुख्यमंत्र्यांनी एक शब्दही त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलला नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आज रस्ता रोखो केलेला आहे जोपर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उठणार नाही पोलिसांनी गोळ्या चालवलं बंदुकीच्या चा, तर आम्ही जेलायला तयार आहे कर्जमाफी असेल किंवा भाव असेल नक्की काय काय मागण्या तुमच्या यामध्ये झालं असं आम्ही आज कर्जबाजारी झालो आज आमचं जे मुख्य पीक आहे सोयाबीनला सोयाबीनचा उत्पादन खर्च हा एका एकराचा छत्तीस हजार रुपये आणि आम्हाला एका एकरामध्ये चार पोते सोयाबीन होते आणि भाव आहे साडेचार हजार रुपये म्हणजे साडेचार हजार रुपये भावाप्रमाणे पोते सोयाबीनचे धरले तर अठरा हजार रुपये आम्हाला मिळतात म्हणजे आम्ही लावायचे छत्तीस हजार आणि आणायचे अठरा हजार असं हे सरकारचं चुकीचं धोरण आहे या चुकीच्या धोरणामुळे आम्ही आज कर्जबाजारी झालो आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आम्ही आमच्या स्वतःच्या अवयव विक्रीस काढले होते परंतु सरकारनं कुठल्या प्रकारची गंभीर दखल घेतली नाही म्हणून आम्ही त्रस्ता शेतकऱ्यांनी आज आमचा तालुका विक्रीस काढलेला आहे आम्ही सरकारला या माध्यमातून एकच सांगितलं तुम्ही आमचा तालुका विकत घ्या आमचे गुराढोरा विकत घ्या आमच्या जमिनी विकत घ्या परंतु आमच्यावर जो कर्जाचा डोंगर आहे तो, तो तुम्ही मुक्त करा मोफ करा माफ करा म्हणून तुम्ही आमचं सरसकट कर्ज माफ केलं पाहिजे या मागणीसाठी आम्ही आमचं आंदोलन करत आहे आम्ही या ठिकाणी रस्त्यावर बसेले पोलिसांच्या गो बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील परंतु आमच्या शेतकऱ्यांच्या छात्या कमी पडणार नाहीत या निर्धारण आम्ही रस्त्यावर उतरलेलो जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही आणि हे जर सरकार शेतकऱ्यांचं असेल तर हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देईल शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देईल शेतकऱ्यांना सरसकट विमा देईल आणि जे काही अवकाळीमुळं आमचं तूर गेलं आमचा गहू गेला आमचा हरभरा गेला त्या हरभऱ्यापोटी नुसखानीपोटी आम्हाला सरसगट अवकाळी अनुदान देईल तरच हे सरकार शेतकऱ्याचं असेल अन्यथा हे शेतकरी सरकार नसेल हे शेतकरी विरोधी सरकार आहे या सरकारला आम्ही दोन हजार चोवीसला येत्या लोकसभेच्या विरोधात शेतकरी काय चीज आहे शेतकऱ्यांची अवलाद काय असतं शेतकऱ्यांची मुलं काय असतात हे त्या दोन हजार चोवीसला दाखवून देऊ हे मात्र निश्चित आहे शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत मात्र एकूणच निवेदन सुद्धा दिले का जिल्हाधिकारी काय आश्वासन तुम्हाला देण्यात आहे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे दिले। त्यामध्ये आमची कोणतीच मागणी त्यांना मान्य नाही केली सरसगट शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी आणि दुसरी पीक विमा पीक विमा आमचा अतिवृष्टीचं जे सोयाबीनला भाव आणि कपाशीला भाव हे मिळावं ही आमची जास्त अपेक्षा आहे तर हा संपूर्ण महामार्ग हिंगोली वाशिमचा आहे तो शेतकऱ्यांनी रोखलेला आहे मात्र आता निवेदन देण्यात आलेलं आहे एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याकडे कशा दृष्टीने पाहतात आणि काय आश्वासन देतात हे सुद्धा पाहणं इतकंच महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनयासह स्वप्न झालं लोकशाही मराठी हिंगोली लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा